निजल हाँ कारवाईला चला किती रुपये 30 रुपये एक फ्राई केलेली फ्रेश मच्छी हा श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी दिवाळी येते आहे साफसफाई फराळ वगैरे सुरू आहे ना सुरू ठेवा पण त्यासोबत आजचा व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा सध्या मी आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वाजले रात्रीचे 9:30 मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत आज वन डे कारवार ट्रिप करायला म्हणजे एक दिवस कारवार ट्रिप तर कारवारला गेल्यावर कोणकोणते स्पॉट फिरण्यासारखे आहेत आणि तिथे गेल्यानंतर काय काय बघता येईल सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर होईल तर आवर्जून व्हिडिओ शॉर्टमध्ये पाहत रहा आणि माझ्यासोबत आजच्या या एक दिवसीय कारवार ट्रिप प्रवासाचा आनंद घ्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पूर्ण शांततेमध्ये या ठिकाणून सुटणारी शेवटची ट्रेन गेली मुंबईला जाणारी 2012 कोकणकडनं एक्सप्रेस कारवारला जाण्यासाठी इथून मला ट्रेन आहे 2213 12:00 मध्यरात्री मुंबई ते कोचुली एक्सप्रेस आणि जे मित्र परिवार आहेत ते मुंबईवरून बोर्ड झाले ठाण्यावरून मी इथून ऑन बोर्ड होतोय सिंधुदुर्ग अजून नाही म्हटलं तरी 2:30 ट्रेन यायला 12:10 टायमिंग दिलाय खरा पण 1:30 वाजवणार 100% बसून बसून काय करणार मस्तपैकी टाकलं आहे बॅनर झोपण्यासाठी हे बेंच आहेत आणि समोर तिकडे पूर्णपणे काळोखच झालंय एकच लाईट चालू आहे दिवान मस्तपैकी झोप काढू तुम्ही सुद्धा अशी झोपले की नाही स्टेशनवरती मध्यरात्री नक्कीच कमेंट करा झोपायला हरकत नाही फक्त समोर फॅन चालू पाहिजे नाहीतर मग मच्छरांची असो सर्वांना शुभरात्री बरोबर रात्रीचे 2:00 आणि आपली कोचुली ट्रेन येते ट्रेन आहे रिकमीच आहे कुठे गेले भाई अरे जागा दिस तू ट्रेन सुटली बरोबर लगेच सुटली भाऊ झोपलेत ओ भाऊ खायच्या जागरांना गेलास निसल गेले काय रात्र भजन सुरू होती कधी कळलो हा डबल वारी माझी पण झोप अर्धीच झाली आहे पूर्ण झोप करून घेतो आता भेटते थेट कारवार सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार शुभ सकाळ कालची कोचुली ट्रेन पकडत पोहोचलो 5:30 पहाटे कारवारला इथेच मस्तपैकी स्टेशनवरती आंघोळ वगैरे करत म्हणजे वेटिंग रूमवरती फ्रेश वगैरे होत नाश्ता पाणी करत आता निघालो थेट कारवार एक्सप्लोअर करायला स्टेशनपासून आम्हाला बस मिळाली बस स्टँडला जायला 7 किलोमीटर अंतर आहे बस स्टँड आणि नजारा पण बघा हाय एक नंबर आमगोले कारवार आमगोले स्टेशन पासून तुम्हाला कंटिन्यू बसेस मिळतील बस स्टँड जायला आणि तिकीट फेल आहे 12 रुपये महिलांसाठी तर भाई टेन्शनच नाही मोफत प्रवास तर मित्र परिवार पूर्णपणे तयार काल आले ठाणे पासून तर विशाल भाऊ पहिला कोणता स्पॉट फिरायचा तर आता आपण कारवार स्टेशन पासून आलोय कारवार बस स्टँड जवळ आणि इकडनं आपण मार्केट फिरूया आणि त्याच्यानंतर हनुमानाचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे तिकडे आपण फिरणार आहे आणि त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर आहे सुप्रसिद्ध तिथे पण आपण फिरायला जाणार आहे सो आम्ही खूप एक्साइटेड आहे येस सेकंड पॉइंट वॉरशिप म्युझियम इकडचं एक खास म्युझियम आहे बोलतात प्रसिद्ध म्युझियम आहे त्याला जायचंय नेक्स्ट रॉक गार्डन जायचंय रॉक गार्डन अरे रॉक गार्डन फेमस आहे त्याच्यानंतर जाणार आहे कारवार बीच कारवार बीच जवळच आहे नेक्स्ट पॉइंट कारवारचं सुप्रसिद्ध काली रिव्हर गार्डन आणि अजून एक पॉइंट आहे कारवारला आलो तर इकडचा समुद्र आणि समुद्राचा एन्जॉय करत करत इकडची स्पेशल फ्रेश मच्छी नाही खाली मग काही बात बनत नाही तर जे कोणी आहेत कारवारचे नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमगोले कारवार हॅशटॅग आमचं कारवार गणरायाचं नामस्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा कारवार बस स्टँडचा असा काही संपूर्ण परिसर कारवार NWKRTC बस स्टँड आणि समोर बरेचसे हॉटेल आहेत नाश्ता वेळ करण्यासाठी करू शकता प्लस लॉजेस पण आहेत तर आधी आपण जाऊया मंदिरामध्ये इथेच बाजूला आहे मार्केट शेजारी हनुमान देवतांचे मंदिर आणि सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे मंदिर श्री मारुती देवस्थान मारुती गल्ली कारवार समोर आहे मंदिर
कारवारचं मुख्य बाजारपेठ हळूहळू आता ओपन होत आहे. लटा 9 नंतर सगळी दुकाने सुरू होतात. ती साईड पूर्ण फुलांच्या मार्केटने सजलेली आहे संपूर्ण. कितीला आहे फुलं ही? कितीला आहेत? 10 रुपये. म्हणजे एवढा वाटत 10 रुपये द्या बरं. गणपती मंदिरात जातो आहे म्हटलं जास्वंदची फुलं पण घेऊ. आणि मस्त सुंदर अशी ताजी ताजी आहेत फुलं. 10 वाला नाही, एक एक बसल. 10 रुपये वाटत आहे ना? हा बसल. किती रुपये? 30. समोर आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर बरोबर मध्य सर्कलला. गणपती बाप्पांची आरती करत दर्शन झाले. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं सक्त मनाई असून बाहेरून दर्शन दाखवतो आहे. नक्की करून घ्या. आणि या ठिकाणी व्हील पण आहे, खूप खोल आहे, प्लस टुळस सुद्धा. कारवारला येऊन मुख्य बाजारपेठेमधील हनुमान मंदिर, त्यानंतर राधाकृष्ण मंदिर आणि सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. आता चाललो आहोत थेट कॉस्टल लाईन बीच शेजारी आणि पुढचे 4-5 पॉईंट त्याच्याच बाजूला आहे. त्यामुळे मी आधीच ड्रेस वगैरे पूर्ण चेंज केलाय, अगदी शॉर्ट सुद्धा. गणपती मंदिरापासून पुढे चालत चालत येत आम्ही पोहोचलो या मेन कमानीमध्ये. लाहे थँक यू व्हिजिट अगेन कारवार. म्हणजे कारवारचं मेन सिटी समाप्त होतो. आणि हा NH 66 मुंबई गोवा म्हणता येणार नाही, तर कारवार पुढे गोकर्ण बुर्डेश्वर मंगलोर हा हायवे. आणि दिसतंय फ्लायओव्हर, पुढे आहे टनेल, कारवारचं टनेल. या ठिकाणी क्रिकेट सुरू आहे, वर्ल्ड कपचा फिवर. ओरम ओ आउट 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 आउट. आणि या पाथवरून फिरता फिरता आपल्याला जायचं आहे बीच जवळ. पाय चांगले दुखते रेतीमध्ये म्हणून ह्यासाठी शॉर्ट असतले, फुल पॅन्ट घालून काही फायदा नाही. संपूर्ण हा एकदम सीकरमध्ये समुद्र किनारा. पुढे गेला तर वरती चांगले चांगले पॉईंट्स आहेत. नेव्हींचे मुख्य कार्यालय पलीकडे आहेत, दिसतो डोंगर पलीकडे. इथून असे चालत आलो कारण त्या ठिकाणी मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि पर्यटकांना येत असेल तर या ठिकाणी या, जिथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे तिथेच. कारण पाणी बघा एकदम स्वच्छ बघायला मिळालं आम्हाला या ठिकाणी तरी येऊन. आणि तिकडं पूर्ण काळा 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 सगळं झालं. या समुद्रापासून तुम्हाला ठिकठिकाणी लांब लांबचे असे मोठमोठ्या पर्वतरांग दिसतील. कारण कारवारला द काश्मीर ऑफ कर्नाटका असं एक किताब मिळाला. स्वच्छतेबद्दल बोलायचे झाले तर आसपासचा परिसर नीट अँड क्लीन आहे, बऱ्यापैकी आहे. तुम्ही जर वरून प्रवास केला ना त्या घाटमाथ्यावरून, तर तुम्हाला संपूर्ण हा समुद्र एकदम निळाशार दिसेल, निळाशार. जरा नाश्ता करून घेऊ. अजून 2 स्पॉट फिरायचे आहेत, एकदम रांगेमध्येच आहेत या समुद्र किनारी बाजूलाच, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाश्ताला घेतला आहे, इकडे नाश्ताहीच भेटतं. एकतर डोसा घ्या, नंतर इडली वडा घ्या, आणि सोबत हे सांबार आणि चटणी. आपला नेक्स्ट पॉइंट इंडियन नोवेल वॉरशिप म्युझियम. आणि हा म्युझियम पाहण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी अवश्य भेट देतात. दोन केले आहेत, एक शिपचं आहे आणि दुसरं एरोप्लेनचं. बाहेरूनच इतका अट्रॅक्टिव्ह वाटतोय, मग आतमध्ये गेलं काय वाटेल बघा. या ठिकाणी बोलू ना, एरोप्लेनचं काम सुरू आहे. बाजूला शिप, या ठिकाणी एरोप्लेन. वॉरशिप म्युझियम इथे IC 7244 मॅजो रामा राघोबा राणे. हे म्युझियम पाहण्यासाठी प्रवेश फी आहे प्रति व्यक्ती 15 रुपये. आम्ही 6 जण 90 रुपये बिल झाले. भली मोठी शिप आहे, डोळे पण वरती जात नाहीत. इथून एंट्री आणि मागून एक्झिट. चला, हे जे पॉईंट आम्ही एक्सप्लोर करतोय पहिल्यांदाच फिरतो आहे, आणि सोबत तुम्ही सुद्धा पहिल्यांदा फिरताय, तर नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आवर्जून पहा. आधी आम्हाला एका रूम मध्ये आणलं बसायला, बसून घेऊ. हे तिकीट दाखवा त्यांना. सुरुवातीला असं काही तुम्हाला एक शॉर्ट पण दाखवतील या बोर्ड बद्दल. Combat ready.
हे आधीच्या जमान्यामध्ये ह्या बोटीमध्ये असा काही प्रकार होता. अप्रतिम समोर समुद्र किनारा या ठिकाणी वॉरशिप म्युझियम. शिप बद्दल बोटी बद्दल मला एवढी काही आयडिया नाही, नॉलेज नाही. तर तुमच्यापैकी जे कोणी आहेत नेव्हीमध्ये कामाला नक्कीच कमेंट करा आणि तुमचं काय काम असतं ते सुद्धा नक्की मेन्शन करून सांगा. आपण केबीमध्ये आलो का मेन? येस. असे काही वर्किंग इक्विपमेंट आहेत. हे असं पाहिल्यानंतर मुंबई लोकलची आठवण येते आम्हाला. आहेच कामाचं असेल बहुतेक, फिरवायचं असं हे. समुद्राचं बऱ्यापैकी दर्शन होतं, नारळाची झाडे आणि समोर नॅशनल हायवे 66. शिप मधले बाथरूम, वॉशरूम आणि त्या सर्व ऍक्टिव्हिटीज हे बघा. यांचा युनिफॉर्म सर्व काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि असं काही ह्या आतमधून संपूर्ण इंजिन व्ह्यू पार्ट. या ठिकाणी सब बॅजेस, कॅप, कॅप्टनचे कॅप, युनिफॉर्म वगैरे सर्व काही, प्रोटेक्टरसाठी हाय ड्रेस. असं काही संपूर्ण वॉरशिप म्युझियम. तुम्ही आला तर नक्की या ठिकाणी भेट द्या. बरंच अंतर पार करत पोचलो रॉक गार्डन या ठिकाणी. आपला नेक्स्ट पॉइंट आवडन पूल ज्या ठिकाणी संपतो तिथेच आहे रॉक गार्डन. रॉक गार्डनचा आतील परिसर फिरण्यासाठी प्रवेश फी प्रति व्यक्ती 40 रुपये आणि लहान मुलांसाठी 30 रुपये. हे निकाल दाखवले मला काय आहे, कोणता मासा? या ठिकाणी संपूर्ण कल्चरल ऍक्टिव्हिटीज, लोकांचे राहणीमान या ठिकाणचे. गणपतीपुळेला पण सेम असं आहे, प्राचीन कोकण म्हणून, तसं या ठिकाणी देखील. चला आता पूर्ण परिसर फिरून घेऊ. पद्मश्री, सुक्री, बोमा, गौडा, आतापर्यंत आपण जे काही स्पॉट फिरतोय ते सर्व समुद्राला चिकटूनच आहेत. वा वा वा, एक नंबर, सुंदर सुंदर. या ठिकाणी असं वाटलं की खरोखरच प्रत्यक्षात आहेत, जाते आहे आणि ओरिजिनल जाते हा. आणि आतमधली घरं अशी काही होती, आता सध्या खून पण आहे, मटकी पण आहे, सर्व काही म्हणजे एकदम जुन्या काळी गोष्टी. हे खुंटी, कोंबडा आणि लाकडं ठेवण्यासाठी जी जागा असायची ती स्पेस. आणि हे बघून ना जुने दिवस आठवले खरंच. लगातार 3 ते 4 स्पॉट फिरून जेवायला आलो आहे. स्पेशल इकडची फ्रेश मच्छी खायला हॉटेल अमृत, जे कारवारच्या मुख्य बाजारपेठेमध्येच आहे. आणि इथे एक दोन जणांना विचारलं की सी फूडसाठी चांगलं हॉटेल कोणतं, तर ते बोलले की हॉटेल अमृत आहे, नक्की व्हिजिट द्या आणि फ्री स्टाईल एन्जॉय करा. फायनली आमचं जेवण आलं आहे आणि मी घेतली बांगडा थाळी. माझ्यासोबत ह्यांनी पण बांगडा थाळी, ह्यांनी घेतलं आहे चिकन फ्राईड राईस. काय बोलायचं आता? आम्हाला ट्रेक मध्ये एका माणसाने रिकमेंड केलेलं मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये की कारवारला जावं आणि काहीतरी मच्छी ट्राय करा. इकडची फिश म्हणजे इकडचं फ्रेश समुद्रातली काढलेलं मच्छी आपल्याला इमिडिएटली खायला भेटतात. जरा खाऊन दाखवा. तर हे बघा किती फ्रेश आहे. आणि आपण एक नंबर फ्रेश फिश, मस्त. बाकी सगळे तुटून पडले खायला, पण यार चपाती नाही दिली किंवा भाकरी नाही दिली खरं तर. तेच या बांगडा थाळीमध्ये आम्हाला काय काय मिळाले, असं एक वाटी भरून भात, कोबीची भाजी, हे प्रॉन्स फ्राय आम्ही घेतले सेपरेट, त्यानंतर माशाचा सार, अरे रे, इथे एक सुकी मच्छी,
फ्राई बांगडा आधी ट्राय करतो, फ्राई केलेली फ्रेश मच्छी। प्योर ओरिजिनल टेस्ट आहे, जबरदस्त। आपण जी भाजतो ना निखाऱ्यावरती विदाउट तेल वगैरे तशी चव येते, कम्प्लिटली फ्रेश। मस्तपैकी जेवण घेतो आम्ही बांगडा थाळी, तुम्ही सुद्धा या जेवायला। हा बाबा, खाली एकदाची कारवारची फ्रेश फ्रेश मच्छी थाळी। आम्ही चौघांनी घेतली होती बांगडा थाळी आणि त्या दोघांनी घेतली होती चिकन फ्राईड राईस, सोबत पाण्याची बॉटल आणि थंड बेकरी आणि हा प्रॉन्स फ्राय कुरकुरीत। तर टोटल बिल झाले आमचे 1400 रुपये, ज्यात बांगडा थाळी 125 रुपयाला पडली। स्वस्त आहे, ठीक आहे, चव पण नंबर वन, पण हॉटेलचे स्टाफ आणि त्यांचे इतर कर्मचारी ह्यांचा ॲरोगन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे फक्त ठेवलं दिलं बस, काय पाहिजे अजून काय नाही पाहिजे याचा काय विचार करत नाही। सो ह्या बाबतीत एक गोष्ट खटकली, पण जेवण मात्र सुंदरच। आम्हाला ज्यांनी सजेस्ट केलं तर त्यांचे मनापासून आभार। कारवार कर पावसाळी मान्सूनमध्ये अवश्य कदरा धबधबा या ठिकाणी भेट द्या, सोबत कदरा पार्क देखील। कुरुमगड आयलँड, ऑइस्टर रॉक लाईट हाऊस ही ठिकाणी देखील कारवारला पाहण्यासारखी आहेत। काली रिव्हर, सदाशिवगड किल्ला हे मुख्य शहरापासून 5 ते 6 किलोमीटर या अंतरावर। कारवार कर्नाटक राज्यात जरी असला, मराठी माणसांची संख्या जास्त प्रमाणात आहे। गावागावांमध्ये कोकणी तर मुख्य शहरात कानडी भाषेचा वापर होतो आणि या ठिकाणी भंडारी समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे। तर कारवारला इतकं फिरलो आहोत तर इकडची रेल्वे स्टेशन स्पेशल गुलाबजी खाऊन घेऊ। माझ्या हातामध्ये गुलाबजी 30 रुपयाला प्लेट आहे आणि गरमागरम अशी गोड गोड गुलाबजी। मैद्याचं पीठ, दही आणि थोडंफार केळ वापरलं आहे, म्हणजे केळीचं हे स्लाइस, आणि त्यापासून बनलेली ही प्युअर कारवारी स्टाईल गुलाबजी। तर असा काही संपूर्ण प्रवास पार पडला, एक दिवसीय कारवार ट्रीप। खरं तर मला अजून 2-3 स्पॉट एक्सप्लोअर करायचे होते, पण एका दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात किंवा आम्ही कधी आलो तर काय काय फिरू शकतो आणि काय काय बघण्यासारखं आहे महत्त्वाची ठिकाणे कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून तुमचं मत कळवा आणि तुमच्यापैकी जे कोणी आहेत कारवारचे नक्कीच कमेंट करा #आम्ही कारवारकर #आमगोले कारवार। आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा। आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल तर नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। आता दिवाळी येते आहे, साफसफाई वगैरे सुरू आहे ना, हो सुरू ठेवा आणि फळासुद्धा नक्कीच बनवा। लवकरच भेटू मंडळी आपल्या अशा नवीन एका प्रवासाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा।